खरं तर आजकालचे लग्न सोहळे हे खर्चिक असल्याचं आपल्याला नेहमीच पाहायला मिळतंय. मात्र पिंपरी चिंचवडच्या मुळशी तालुक्यातील मान गावातील मांडेकर साखरे लग्न सोहळा सध्या जोरदार चर्चेत आहे. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. इथे लग्नात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना टॉवेल टोपी न देता निसर्गाप्रती सद्भावना दाखवत चंदनाचं रोप देऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला गेलाय. एका शेतकरी कुटुंबाने हा अनोखा आदर्श निर्माण केलाय. पाहूया त्याचा हा स्पेशल रिपोर्ट. लग्न सोहळा म्हटलं की बँड बाजा वराळी मंडळी असंच हो की नाही. या सगळ्यांसाठी लाखो रुपये देखील पाण्यासारखे वाहिले जातात. मात्र अशा लग्न सोहळ्यात निसर्गाची देखील हानी तर होतेच आणि पैशांचा चुरळा देखील होतो. परंतु या सगळ्याला अफवा ठरत पिंपरी चिंचवडच्या मानिया ग्रामीण भागातील मांडेकर आणि साखरे कुटुंबाच्या घरातील सायली मांडेकर आणि प्रतीक साखरे यांच्या लग्नामध्ये आगळेवेगळे चित्र पाहायला मिळाले. लग्नात आलेल्या पाहुणे मंडळींचे मानपान, स्वागत, हार तुरे, श्रीफळ, टॉवेल टोपी फेटे देऊन करण्याऐवजी मांडेकर आणि साखरे कुटुंबियांनी चंदनाचे रोपे देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. सायली मांडेकर, प्रतीक साखरे हे दोघे विवाहाच्या बंधनात अडकले. या दोघांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. नाही सर, आता आपण पाहतोय की बाबा जे पर्यावरणाचं जे आताची जी परिस्थिती आहे ती ही परिस्थिती जर आपण वेळी सावरली नाही तर येणारा जो भविष्याचा जो काळ आहे हा अतिशय धोकादायक आहे. आणि त्याची मला कुठेतरी जाणीव झाली. आणि ही जाणीव झाल्याच्या नंतर की बाबा ह्याच्यातून काहीतरी आपण समाजाला एक चांगल्या पद्धतीचा संदेश द्यावा त्या दृष्टिकोनातून मी माझ्यापरीने जे शक्य आहे ते करण्याचा या ठिकाणी आटोकाट प्रयत्न केलेला आहे. वृक्षबेलीचं महत्त्व फार आधीपासून आहे, परंतु सद्भावनेतून स्वत्यागातून वृक्ष उन्हामध्ये उभे असतात आणि स्वतःचं सगळं म्हणजे सावली फळं फुलं सगळं इतरांना देतात. परंतु आत्ताच्या म्हणजे अगोदरच्या काळामध्ये ऋषी मुनी निसर्गाच्या सान्निध्यात राहून अध्ययन करत, त्यानंतरच्या काळामध्ये संत तुकाराम महाराजांचा काळ आला. संत तुकाराम महाराज सांगायचे की वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, आणि त्यानंतरनं संत इंदिराही सांगून गेल्या की जरी वेदिले चार भिंतींनी वृक्षाची मजला सांगत. या उक्तीप्रमाणे संतांनी निसर्गाची जोपासना केली. तर त्यानंतरनं आत्ताच्या काळामध्ये पर्यावरण संवर्धन किंवा वृक्ष संवर्धन कुठेतरी वहीत किंवा निबंधात राहताना दिसत आहे. तर या गोष्टीची जाणीवपूर्वक कल्पना घेऊन आणि आपण आता पाहतो की आफ्टर द मॅन डिझर्ट म्हणजे आता आपण पाहतो की मानवाची पाऊलनी वाळवंटाची चाऊल ही कुठंतरी म्हण आता दिसून येते. तर ह्या म्हणीला कुठंतरी आळा बसावा हीच मांडेकर कुटुंब आणि साखरे कुटुंब यांच्याकडनं एक मोठी नियोजनपूर्वक कल्पना आहे.